नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे जास्वंदीचं फूल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. हे जास्वंदीचं फूल बनवण्यासाठी मला रिक्वेस्ट केली होती निर्मला कोळीताई यांनी आणि कृतिका सावंत यांनी. ह्या दोघींच्या रिक्वेस्टवर मी हे जास्वंदीचं फूल कसं बनवायचं ते दाखवत आहे. हे जास्वंदीचं फूल बनवण्यासाठी मी 2.5 mm सुई घेतलेली आहे आणि हा 4-प्लायचा रेड कलरचा धागा. पहिले आपल्याला एक मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे. आता या मॅजिक सर्कलमध्ये डबल क्रोशे किंवा खांब घ्यायचे आहेत, 1, 2, 3. आपला पहिला डबल क्रोशे झाला. असे 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत, 2, 3, 4. चार डबल क्रोशे घेतल्यानंतर 6 चेन घ्यायचे आहेत, 6 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर पुन्हा 4 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. चार डबल क्रोशे, 6 चेन, 1, 2, 3, 4, 5, 6. सहा चेन नंतर परत 4 डबल क्रोशे. ॲक्च्युली हे आपलं पाकळीचं स्ट्रक्चर आहे. मोस्टली जास्वंदच्या फुलामध्ये 5 पाकळ्या असतात, 1, 2, 3, 4, 5. अशा 5 पाकळ्या असतात, त्यामुळे हे असं 6 चेनचं हे स्ट्रक्चर 5 वेळा तयार करून घ्यायचं आहे. 6 चेन आणि 4 डबल क्रोशेचं अशा 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4 नाही, 5वी पाकळी. हे जे पुढे 4 डबल क्रोशे घेतलेले आपण, 3 चेनचा पहिला डबल क्रोशे आहे, त्याच्या ह्या 3ऱ्या चेनवर स्लिप स्टिच घालून रुकवून घ्यायचे. त्यानंतर हे मॅजिक रिंगचा हा धागा खेचून घट्ट करून घ्यायचा. असं आपलं 5 पाकळ्यांचं स्ट्रक्चर तयार झालं.
आता हे 4 डबल क्रोशे आहेत, त्याच्यावरून स्लिप स्टिच घेत पुढे जायचं। ह्या चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत। ह्या एका गॅपमध्ये 18 ट्रिपल क्रोशे येणार आहेत। ट्रिपल क्रोशे हा 4 चेनचा असतो, 1, 2, 3, 4 आपला पहिला ट्रिपल क्रोशे। 2 वेळा सुईवर वेळी घेतले, ट्रिपल क्रोशेला सुईवर 2 वेळा वेळे घ्यायचे आणि 2 वेळा विणायचे, 2, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 असे हे एका गॅपमध्ये 18 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर डायरेक्ट ह्या दुसऱ्या गॅपमध्ये सुरुवात करायची। सेम या गॅपमध्ये 18 ट्रिपल क्रोशे विणायचे। अशा 5 गॅपमध्ये 18 18 18 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे, म्हणजे आपले 5 पाकळ्या तयार होतील। अशा प्रकारे ह्या आपल्या 5 पाकळ्या विणून झालेल्या आहेत। ही शेवटची पाकळी विणल्यानंतर हा जो आपण 4 चेनचा खांब घेतला होता, त्याच्यावरच्या चौथ्या चेनवर असं स्लिप स्टिच घेऊन अडकवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1, 2 त्यानंतर ह्या प्रत्येक डबल क्रोशेवर स्लिप स्टिच घेत जायचं आहे, 1, 2 चेन स्लिप स्टिच, 2 चेन स्लिप स्टिच,
स्लिप स्टिच घेत जायचं आहे, दोन चेन घेऊन, दोन चेन आता ही पाकळी अशी प्लेन आहे, जास्वंदीची पाकळी अशी प्लेन नसते. त्यामुळे हे असे दोन चेन घेऊन स्लिप स्टिच घेत जायचं आहे प्रत्येक पाकळीवर. दोन चेन स्लिप स्टिच, एक पाकळी झाली, दोन चेन आणि स्लिप स्टिच घेऊन हेच पुढे कंटिन्यू करत जायचं आहे. एक दोन चेन स्लिप स्टिच, दोन चेन स्लिप स्टिच असे पूर्ण फूल विणून घ्यायचं आहे. दोन चेन प्रत्येक डबल क्रोशेवर एक स्लिप स्टिच, अशा प्रकारे हे फूल पूर्ण आपण विणून घेतले. आता धागा कापून असं मागच्या बाजूला खेचून घेऊया. आपलं फूल तयार झाले. आता आपल्याला हा मधला भाग तयार करायचा आहे. त्यासाठी मी 0.2 mm ची सुई घेतली आहे, थोडी बारीक. ते आपल्याला 22 चेन घ्यायचे आहेत. 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 चेन घेतलेत. आता ह्या प्रत्येक चेनवर आपल्याला सिंगल क्रोशे विणत जायचे आहेत. आपले 21 सिंगल क्रोशे होतील. सिंगल क्रोशे म्हणजे हा असा धागा याच्यातून खेचून घेतला, सुईवर 2 आले अशा प्रकारे 21 होतील ते सिंगल क्रोशे. पूर्ण चेन विणून घ्यायची आहे.
पूर्ण चेन विणून घ्यायचे. अशा प्रकारे हे 21 सिंगल क्रोशे विणून घेतले आपण. आता जो शेवटचा गॅप आहे, या गॅपमध्ये एक एक्स्ट्रा सिंगल क्रोशे विणायचं आहे आणि पुन्हा या दुसऱ्या बाजूने या चेनवर सिंगल क्रोशे विणत जायचं. पुन्हा हे 21 सिंगल क्रोशे होतील आपण. असे आपण विणत आलो आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आता विणायला घेतले. अशा प्रकारे हे दुसऱ्या बाजूचे पण 21 सिंगल क्रोशे विणून झाले. आता आपल्याला सुई ह्या अशा समोर ह्या समोरच्या क्रोशेमध्ये घालून खेचून घ्यायची. म्हणजे ह्या दोन्ही बाजू जोडल्या जातील. ह्या ज्या चेन दिसतात ह्या दोन चेन जोडून घ्यायचे दोन्ही बाजूच्या. दिसत असेल मी ह्या दोन्ही साईडला सुई घालते. अशा प्रकारे हा आपला मधला पार्ट तयार होईल.
आपला समधला पोर्शन तयार झाला आहे. तर आपल्याला असे दाणे लावायचे त्याच्यामध्ये. त्यासाठी आपण असे छोटे छोटे पीस कट करून घेऊया पिवळ्या धाग्याचे. अंदाजे असे 15 ते 16 पिवळ्या धाग्याचे पीस कट करून घ्यायचे. याच्यातून सुई घातली. धागा खेचून घ्यायचा. त्यानंतर हे दोन्ही धागे या लूपमधून खेचून घ्यायचे, जेणेकरून हे धागे घट्ट बसतील, हे निघणार नाही याच्यातून. अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर हे लावून घ्यायचे आहे. तिकडे खेचून घ्यायचं. मी हे 16 पिवळे धागे लावून घेतले. हे कट करायचे. अशा प्रकारे आपलं फुलाचा मधला पार्ट तयार झाला आहे. आपल्याला काय करायचं आहे, हा फुलाचा जो मधला गॅप आहे बॅक साईडने सुई घालायची आहे. मधून हे दोन्ही धागे खेचून घ्यायचे. जे फुलाच्या मध्ये घट्ट बसेल त्या जो आपला पहिला धागा आहे मॅजिक क्रिंगचा, त्या धाग्याबरोबर घट्ट बांधून घेऊया आपण.
असं दिसेल आपलं फूल. हा ह्या फुलाच्या मागचा देठाचा भाग तयार करू आपण. त्यासाठी मी आता हा हिरवा धागा घेतला आहे. ह्या हिरवा धागा पण या तीन धाग्यांसोबत घट्ट बांधून घेतला. नंतर हे धागे कट करून टाकले. आता ही जी पाकळी आहे इथून हिरवा धागा घ्यायचा आहे खेचून. ह्या पाकळीचे दोन्ही भाग एकत्र घ्यायचे. जेणेकरून हे जवळ येईल. धागा खेचून घ्यायचा. मध्ये एक स्लिप स्टिच, त्यानंतर पुन्हा ह्या पाकळीचे हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मध्ये एक स्लिप स्टिच, पुन्हा ह्या पाकळीचे दोन पार्ट हा आणि हा एकत्र घ्यायचं आहे. स्लिप स्टिच मध्ये एक स्लिप स्टिच, पाकळीचे दोन भाग एकत्र स्लिप स्टिच. इथे अशा चेन तयार होतील. पाच पाकळीच्या जोडलेल्या पाच चेन आणि मध्ये एक घेतलेल्या असे 10 टोटल चेन तयार होतील. मध्ये एक स्लिप स्टिच घेतो आहे आपण, त्याची एक चेन आणि पाकळी जोडल्याची एक चेन. मध्ये एक चेन, ह्या अशा टोटल आपल्या 10 चेन तयार झाले. आता ही पाकळी जोडल्याची जी पहिली चेन आहे त्या चेनवर स्लिप स्टिच घेऊन जोडून घ्यायचं आहे. आता प्रत्येक चेनवर सिंगल क्रोशे घालत जायचं आहे.
आहे 10 चे 9 झाले, डायरेक्ट पुढच्या चेनवर सिंगल क्रोशे, असंच कंटिन्यू करत जायचं आहे. हळूहळू वरचा भाग निमुळता होत जाईल. तर कंटिन्यू गोल गोल सिंगल क्रोशे घालत जायचं आहे प्रत्येक चेनवर. आपोआपच पुढचे एक एक चेन कमी होत जाऊन हा भाग निमुळता होत जातो, मोजायची काही गरज नाही आहे. साकार तयार होईल. आपल्या फुलाचं खालचं देठ तयार झालं आहे. अशा प्रकारे हे आपलं सुंदर जास्वंदीचं फूल तयार झालं आहे. तुम्हाला मी हे बनवलेलं फूल आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.